भंडारा जिल्ह्यातले शेतकरी नगदी पिकाकडे आता वळू लागलेले आहे. लाखांदूर तालुक्यातल्या आथली गावामधल्या शेतकऱ्यांनी काटे कोहळ्याची लागवड केली आहे. केवळ 2.5 एकराच्या शेतीतून 1 लाखाचा नफा केवळ 3 महिन्यामध्ये त्यांनी मिळवला आहे. हे आहेत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात राहणारे शेतकरी डेलिस ठाकरे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती असून सुरुवातीला ते आपल्या परिवारासोबत पारंपरिक धान शेती करत असत. मात्र धान पीक परवडत नसल्यानं त्यांनी नगदी पिकाची निवड केली आहे. यंदा त्यांनी आपल्या 2.5 एकर शेतात VNR कंपनीचं कोटकोहळ्याची लागवड केली आहे. तर त्यांच्या उत्पादित मालाची हमी हल्दीराम सारख्या मोठ्या कंपनीनं घेतल्यामुळे बाजारपेठ शोधण्याची कटकट सुद्धा दूर झाली आहे. ठाकरे यांना प्रत्येक एकरी केवळ 15 ते 16 हजार इतका खर्च आला असून त्यांना 11 रुपये प्रति किलो याप्रमाणे भाव मिळालाय. तर 25 टन उत्पादन पाहता केवळ 4 महिन्यात 30 ते 35 हजार रुपये एवढा उत्पादन खर्च वजा जाता त्यांना 1 लाखाचा निव्वळ नफा होणार आहे. मी 1 एकरामध्ये काटेकोवळ्याचे पीक लावलो, त्याच्यापासून मला साधारणत 65 ते 70 हजार रुपये 1 एकरामध्ये पूर्ण टोटल मिळाले. त्याच्यातून जर खर्च वजा केला तर 15 हजार ते 17 हजार रुपये खर्च वजा झाला तरी मला 47 ते 50 हजार रुपये नेट प्रॉफिट मिळाला. मला साधारणत या खर्चाला 25 ते 30 हजार रुपये 30 हजार रुपये पकडून चला खर्च आहे आणि मी 1.25 लाख रुपयाचे उत्पन्न या 2 एकरामधून यावर्षी घेईन. सुरुवातीच्या काळात ठाकरे यांनी साध्या पद्धतीचा वापर करत काटेकोहळ्याची लागवड केली. मात्र पहिल्या हंगामात झालेल्या नफ्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि आता ते ड्रीपचा अवलंब करत काटेकोहळ्याच्या लागवड क्षेत्रात वाढ करणार आहेत. एकूणच काटेकोहळ्याचा उत्पादन खर्च कमी असून बाजारपेठ उपलब्ध असल्यानं आज ठाकरे यांनी कमी कालावधीत चांगलं उत्पन्न मिळवलंय. त्यामुळे आज भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक धान पिकावर अवलंबून न राहता पीक पद्धतीत बदल केला तर अल्प कालावधीत त्यांना चांगला नफा होऊ शकेल. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.